काळाची पावलं ओळखून जी माणसं निर्णय घेतात आणि भविष्यामध्ये आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय याचा वेध घेऊन जी लोक निर्णय घेतात तीच लोक जीवनामध्ये यशस्वी ठरतात. म्हणजे आपण आजचं बघतो, हे आजचं न बघता पुढच्या 25 वर्षामध्ये आपण कुठे असू, 25 वर्षानंतर आपल्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे, कोणती स्थित्यंतर येणार आहे, हे जग कुठे जाणार आहे, कसं चालणार आहे, हे ज्याला समजतं, ज्याला कळतं, जो त्याचा अभ्यास करतो तो उद्योग व्यवसायांमध्येही यशस्वी होतो. मालक व्हायचं स्वप्न पहा ह्या मालिकेमध्ये अनेकदा आम्ही उद्योग व्यवसाय अनेक करायला सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये आता या 100 भागांमध्ये जी मालिका आम्ही बनवतोय त्याच्यामध्ये आजचा 85वा भाग आहे आणि 85 भागापर्यंत आम्ही शेती व्यवसायावर आधारित जोडधंदे करा असं सांगायला सुरुवात केली होती. ही सगळी मालिका बघून अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. त्यांचा प्रश्नांचा ओघ असा आहे की तुम्ही शेतीच व्यवसाय करायला का सांगता, म्हणजे सध्याची जी पिढी आहे ही शेतीपासून दूर जायला लागली आहे, शेतीमध्ये त्यांना इंटरेस्ट राहिलेला नाही आणि अशा वेळेस तुम्ही शेती व्यवसायाकडे वळा, शेतीवर आधारित जोडधंदे करा असं का सांगताय, त्याच्यामागचा तुमचा उद्देश काय. सगळ्या शेतकरी मित्रांना मी सांगेन की मी 1994 वयाच्या 23व्या वर्षी स्वतःचं वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि त्याच्या आधी मी विविध वृत्तपत्रांमध्ये काम केलं होतं. मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. ज्या ज्या वेळेस स्थित्यांतर झाली, बदल होत गेले, त्या त्या वेळेस ते व्यवसाय करा, म्हणजे अगदीच बूट पॉलिश पासून डोक्याच्या मालिश पर्यंत आम्ही 250 व्यवसाय सांगितले होते की जो मिळेल तो व्यवसाय करा पण स्वतःच्या पायावर उभे राहा. खूप बदल होत गेला, म्हणजे गेल्या 30-32 वर्षामध्ये बरीचशी प्रगती झालेली आहे, उद्योगांची वाटचाल वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे, सेवा उद्योगांना महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की 25 वर्षानंतर सेवा उद्योगांना महत्व येणार. सेवा उद्योग म्हणजे आपण बूट पॉलिश करणारा माणूसही चांगलं कमवेल, डोक्याचे तेल मालिश करणाराही कमवेल आणि त्याचबरोबर ज्या ज्या विविध प्रकारच्या सेवा आहेत त्या सगळ्या सेवा देणारी लोक ही श्रीमंत होती. आज तीच परिस्थिती आहे. मात्र आत्ताची परिस्थिती बदलायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे तुम्ही बघा आम्ही शेती व्यवसायावर भर का देतो. खरं तर जी शेतकऱ्यांच्या संदर्भामधले आंदोलन देशभर सुरू आहेत त्याचा जर नीट अभ्यास केला आणि मोठ्या प्रमाणावर उद्योगपती शेती व्यवसायाकडे वळलेत, राजकारणी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करतायत, म्हणजे आत्ताचा जो काळ आहे हा जमिनी खरेदी विक्रीचा आहे, म्हणजे आम्ही मातीमोल भावाने जमिनी विकतोय आणि ते अगदी कवडीमोल भावाने त्या जमिनी खरेदी करतायत. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केली जात आहे, शेतीकडे मोठे उद्योगधंदेवाले सगळे वळलेले आहेत, अगदी अदानी अंबानींची रोज नावं घेतली जात आहेत आणि ह्या लोकांनी कशी गोडाऊन बांधायला लावले, कशी शेती करायला सुरुवात केलेली आहे, कसा शेतीमाल घ्यायला सुरुवात केलेली आहे, हे आम्ही रोज सांगतो, हे रोज ऐकतो, त्याच्यावरच सगळी आंदोलनं चालू आहेत आणि आम्ही मात्र शेती व्यवसायापासून दूर जायला लागलो. मग आता जी शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांच्या हातामध्ये काय राहणार आहे? आता जो शेतकरी आहे तो शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातामध्ये नेमका कोणता व्यवसाय देणार आहे, नेमका कोणता व्यापार देणार आहे? तुम्ही थोडासा जर विचार केला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की आम्ही शेतीच करायला का सांगतोय, की शेतीवर आधारित जोडधंदे करायला का सांगतोय. खरं तर आम्ही फक्त शेतीच करायला सांगत नाहीये, म्हणजे स्वतःचेही अनेक वेगवेगळे व्यवसाय आहेत. वेग कुठलाही व्यवसाय करा पण स्वतःच्या पायावर उभे राहा, 500 ते 1000 रुपये रोज कमवा असा हा आमच्या मालिकेचा हेतू आहे. जी कन्सेप्ट आम्ही जी मांडलेली आहे की रोज आपल्याला 500 ते 1000 रुपये शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातामध्ये मिळाले पाहिजेत, त्यांच्या घरात ते पैसे आले पाहिजेत, मग तो कुठलाही व्यवसाय करा. म्हणजे शेतीवर आमचा भर नाहीये, पण मी थोडा विचार करा. म्हणजे माझा जन्म जो आहे हा 1971 आहे, 8/5/1971. म्हणजे या 8 मेला मला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. मी जेव्हा जन्माला आलो आणि जेव्हा मला कळायला लागलं तिथून, मी साधारणतः 1980 म्हणजे 8-9 वर्षाचा असेल, तिथून आपण थोडासा विचार करायला सुरुवात करतो का त्यावेळेची परिस्थिती आपल्याला माहित होते. 1980 पर्यंत जर आपण बघितला, तो काळ जर बघितला, तर त्यावेळेस शेती हा प्रमुख व्यवसाय होता.
मी त्यावेळेस काय सांगितलं जायचं बघा, तुम्ही उत्तम शेती, दुय्यम रोकरी आणि तृतीय व्यापार. व्यापार हा शेवटी होता, पहिल्यांदा उत्तम शेती म्हणजे चांगल्या प्रकारे आपण शेती करून चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर जाऊ शकतो अशी त्रिसूत्री त्यावेळेस मांडली होती. म्हणजे घरातल्या एखाद्यानी नोकरी करावी, एखाद्यानी व्यापार करावा, मात्र बहुसंख्य लोक जे आहेत त्यांनी शेतीवर आधारित जे काही करता येईल ते करावं. ते 1980 मधली जी परिस्थिती होती त्यावेळेस शेतीवर आधारित अनेक जोडधंदे होते, मुबलक प्रमाणात जमिनी होत्या, भरपूर शेती पिकवली जायची आणि सगळंच्या सगळं एकत्रित कुटुंब हे सुखी समाधानी असायचं. तो काळ आता सध्याच्या तरुणाईला ते वाईट नसेल, त्यांनी जरा विचार घेतलं बरं पडेल, तो काळ जो होता तो शेतकऱ्यांचा होता. 25 वर्षानंतर परिस्थिती बदलते. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की 25 वर्षानंतर तुम्ही कुठे असाल, 25 वर्षानंतर तुमची परिस्थिती काय असेल, तुमची कोणत्या स्थानावर तुम्ही असाल, तुमची ध्येय धोरण काय असतील, तुम्हाला तिथं पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल, याचा अभ्यास करतो याच्यासाठी की 25 वर्षानंतरचा काळ हा बदलतोय. आता 1980 ते 1995 95 मध्ये बघा काय झालं, मोठ्या प्रमाणावर भांडवलदार हे आपल्या देशामध्ये आले, मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण झालं, शेती आधुनिकतेकडे जायला लागली, संकरित बियाणं आली, संकरित खतं आली, अगदीच शेती ही कॉर्पोरेट झाली, भांडवलदारांनी त्याच्यामध्ये शिरकाव केला आणि प्रत्येक गोष्ट ही पॅकिंग व्हायला लागली. म्हणजे अगदी तुरडाळ आपण घेतली, शेतकरी 10 रुपयात विकत होता, तीच तुरडाळ बाजारामध्ये 120 रुपये किलोने विकली जाते. तर ते पॅकेजिंग सिस्टीम आली, अगदी आधुनिकता आली आणि प्रत्येक शेतीमाल जो आहे तो आधुनिकतेकडे गेला. म्हणजे नव्या पद्धतीने शेती आणि हा व्यापार सुरू झाला आणि त्याच्यामधून मग स्पर्धा सुरू झाली. त्याच्यामध्ये शेतकरी मागे पडायला सुरुवात झाली, शेतकऱ्यांच्या मुलांचा ओढा हा शहराकडे जायला लागला आणि उत्तम शेती म्हणण्यापेक्षा उत्तम नोकरी हा प्रकार जन्माला आला आणि त्याच्यानंतर शेती विकून पैसे घेऊन अगदीच शेतकऱ्यांची पोर ही नोकरीसाठी जाऊ लागली. तो काय नोकरदारांसाठी बरा होता आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेती विकली गेली. म्हणजे काही प्रमाणामध्ये शेती राहिली, पण त्याच काळामध्ये म्हणजे 1995 पासून पुढचा जर काळ बघितला तर आपण शेती विकण्याचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे अगदी गावच्या गाव विकली गेली, तिथे इंडस्ट्री आली, तिथे बिल्डर आले आणि नवा साज त्या शहरांच्या लुकचा तो गावांना आला. म्हणजे गावं ही आधुनिक झाली, शहरांच्या जोडीने आपली कामं करू लागली आणि तेथेच आपण मागे पडायला सुरुवात झाली. म्हणजे शेती आपल्याकडे राहिली नाही, शेती विकली गेली, नोकऱ्यांचं जे प्रमाण होतं म्हणजे आधी जे आपल्या ज्या पिढ्या होत्या, म्हणजे आपला जर आजोबा होता तो आपल्या वडिलांना त्यांची शेती देऊन जात होता, वडील आपल्या मुलाला शेती देऊन जात होते, मात्र 1995 नंतर झालं, जो बाप नोकरी करत होता तो रिटायर झाल्यानंतर तो मुलाला नोकरी देऊ शकत नव्हता आणि म्हणून बेकारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढली. 1995 नंतरचा काळ बघितला तर जे आता नोकरीमध्ये आहेत त्यांनी एक विचार करावा की आपण आपल्या पोराला नोकरी देऊ शकतो का, आपण जी मेहनत केली, आपण जे कष्ट केलं ती आपली पोरं करू शकतात का. कारण आत्ताची जी मुलं आहेत ही पिढी आधुनिक आहे, आपण जेवढी मेहनत केली, आपण जेवढे कष्ट केले, आपण हा लपेष्टा भोगल्यात ती आपली पोरं करू शकत नाही, मग आपण आपल्या पोरांच्या हातामध्ये काय देणार आहोत, असे प्रश्न निर्माण झाले. मोठ्या प्रमाणावर जमिनी विकल्याने हातामध्ये काही नव्हतं आणि शहरामध्ये रिटायरमेंट नंतर आपण टिकाव धरू शकत नव्हतो. म्हणजे शेतकऱ्यांची वाताहात ही त्याच्यानंतर व्हायला सुरुवात झाली. अक्षरशः अनेक पिढ्या ह्या मातीत गेल्या, कारण ज्यांनी जमिनी विकल्या त्यांनी पैसा गुंतवला नाही, त्यांना पैसा गुंतवता आला नाही, त्यांचा ओढा जो शहराकडे होता तो शहराकडचा ओढा आता काहीसा गावाकडे यायला लागला. कारण 1995 नंतर 2020 पर्यंत पुन्हा 25 वर्ष झाली, आता 2021 सुरू झाले, पुन्हा एकदा 25 वर्षानंतरचा काळ हा बदललेला आहे. तुम्ही जर बघितलं 2020 मध्ये तर कोरोनाने जो हाहाकार उडवला त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे धंदे ठप्प झाले, अर्थव्यवस्था ही कोसळली,
जगभरातील व्यवहार ठप्प झाले आणि त्याच्यानंतर जो जीडीपी कोसळला तो वर यायला अजून बराच अवकाश लागेल. मात्र या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये, बंद पडलेल्या अर्थव्यवस्थेमध्येही जगाला दिलासा देणारी एक बाब समोर आली, ती म्हणजे शेतीचा जीडीपी हा 4% प्लस होता. म्हणजे इतर सगळ्या व्यापारांचा जीडीपी हा -27% होता, त्यावेळेस फक्त शेती व्यवसाय हा +4% होता. म्हणजे शेती व्यवसायावरच ही अर्थव्यवस्था टिकून होती, याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि त्याच्यानंतर लोक शेतीकडे वळायला लागली. लोक म्हणण्यापेक्षा जे भांडवलदार होते, राजकारणी होते किंवा ज्यांच्याकडे पैसा होता, त्यांच्या एक लक्षात आलं की मी जर बिल्डर असेल तर माझा बिल्डरचा धंदा हा पूर्णतः बसलेला आहे. मी सोनार असेल, मी जर ज्वेलर्स असेल किंवा इतर कुठल्याही व्यवसायामधला भरभक्कम पैसा मिळवून देणारा जो व्यवसाय होता तो गेल्या 7-8 महिन्यामध्ये पूर्णतः ठप्प होता. 1 रुपया त्याच्याकडून येत नव्हता आणि लाखो रुपयाचं, करोड रुपयाचं नुकसान होत होतं. शेतकरी मात्र त्यावेळेस प्रॉफिटमध्ये होता, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्णतः बंद असताना फक्त शेतीमाल विकला जात होता आणि सगळी लोक घरामध्ये दार बंद असताना शेतकरी शेतामध्ये काम करत होता, शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवत होता आणि म्हणून ही अर्थव्यवस्था तरुण राहिली होती. हा जगातल्या अर्थतज्ञांनी काढलेला निष्कर्ष आहे. 25 मार्च 2020 लॉकडाऊन झालं आणि 1 एप्रिल 2020 आम्ही शेतीवर आधारित जोडधंदा, तो म्हणजे कुक्कुटपालन, गावठी कोंबड्यांचा व्यवसाय हा करायला सुरुवात झाली. आता 1 एप्रिल 2021 येत आहे, अगदी 3-4 दिवसांमध्ये आम्हाला 1 वर्ष व्यवसायाला पूर्ण होत आहे आणि या 1 वर्षामध्ये आमचे सगळे व्यवसाय ठप्प असताना एकाच व्यवसायाने आम्हाला मोठं केलं, दाम दुप्पट पैसे मिळवून दिले, तो व्यवसाय म्हणजे कोंबडी पालनाचा शेती व्यवसाय. मी शेती व्यवसायामध्ये जे जे काही प्रयोग केले ते सातत्याने या चॅनल आम्ही सांगतोय, ते याच्यासाठीच की या सगळ्या शेती व्यवसायांमधून, म्हणजे आमची भाजीपाला असेल, कढीपत्ता असेल, गवतीचा असेल, इतर फळं असतील किंवा फुलं असतील, या सगळ्यांचा व्यापार करून आम्ही हे वर्ष कसं बसं काढलं. हा जर भाजीपाला, ही जर फुलं, ही जर फळं आमच्याकडे नसती तर हे पूर्ण वर्ष आम्हाला पुन्हा एकदा 25 वर्ष मागे घेऊन गेलं असतं. आणि म्हणून तात्काळ निर्णय घेतला आणि लॉकडाऊन नंतर अवघ्या 6व्या दिवशी आम्ही 100 कोंबड्या आणून व्यवसायाला सुरुवात केली. आणि ह्या व्यवसाय चांगला आहे, याच्याविषयी 2 पैसे मिळतात. आणि म्हणून आम्ही कन्सेप्ट तयार केली की 500 ते 1000 रुपये आपल्याला शेतीमधून सहज मिळतील, असे तुम्ही जोडधंदे सुरू करा आणि ते आम्ही सांगायला सुरुवात केली. आणि हेच सांगताना आमच्या लक्षात आलं की जर अदानी अंबानी शेतीमध्ये उतरत असतील, मोठे मोठे राजकारणी शेतीमध्ये गुंतवणूक करत असतील, तर माझ्या शेतकऱ्याच्या मुलानेही असलेली शेती टिकवून त्याच्यामध्ये काही करता येईल का, याच्यासाठी हा अट्टा असतो. आणि म्हणूनच शेतीवर आधारित जोडधंदे करा, म्हणजे ज्याला काही करण्यासारखं नाहीये, म्हणजे तुम्ही नोकऱ्या सोडा असं आमचं बिलकुल म्हणणं नाही, जी नोकरीमध्ये आहेत त्यांनीही शेतीकडे लक्ष द्यायचं आहे, जे रिटायरमेंट होऊन आलेले आहेत त्यांनीही शेतीकडे लक्ष द्यायचं आहे, आणि ज्याच्या हातामध्ये कुठलाही प्रकारचा रोजगार नाही त्यांनीही शेतीमध्ये उतरून काम करायचं आहे. जो मुलगा 21 वर्षाचा झालाय, त्याचं शिक्षण पूर्ण झालंय आणि तो बेरोजगार आहे, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपड केली पाहिजे. नाहीतर येणारा जो काळ आहे तो भयानक असेल, तो भयावह असेल, कारण 2030 पर्यंत फक्त मजूरकर आणि मालक हे दोनच वर्ग राहतील. बघा तुम्ही आता श्रीमंत हे अधिकाधिक श्रीमंत होत चाललेत आणि गरीब हे अधिकाधिक गरीब होत चाललेत. मी पुन्हा एकदा लॉकडाऊन येते, या लॉकडाऊन मध्ये सगळ्या सरकारी नोकरांना पगार मिळणार आहे, सगळे कारखानदार, कंपनीवाले किंवा जे मोठे उद्योगपती आहेत हे व्यवस्थित जगणार आहेत, फक्त सामान्य माणसं, शेतकऱ्यांची पोरं यांची फक्त कुतरवड होणार आहे आणि त्यांची अवस्था ही अत्यंत वाईट होणार आहे. आणि हे आता पुढे सतत चालत राहणार आहे. सरकारची उद्योग नीती असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेले कायदे असतील, बदललेली ध्येय धोरण असतील, ही सगळ्याचा जर अभ्यास केला तर येणारा काळ हा फक्त शेतकऱ्यांचा असेल. आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी जर आत्ता मागे राहिलं तर त्यांच्या वाट्याला फक्त हमाली, कुठेतरी वाचवण,
मजूरकर याच्यापेक्षा दुसरे उद्योग येणार नाही. आता जे प्रश्न विचारतायत की आमच्या मुलांना तुम्ही शेती का करायला सांगताय, त्यांना माझं विचारणं आहे, त्यांना माझं सांगणं आहे की तुमच्या हातामध्ये काय. तुम्ही बघा, हॉटेल त्यांची, शिक्षण संस्था त्यांच्या, उद्योगधंदे त्यांचे, बँका त्यांच्या, जे इथला सगळा जो शेअर मार्केटचा व्यापार आहे तो त्यांचा, पेट्रोल पंप त्यांचे, जेवढे जेवढे धंदे आहे ते सगळे त्यांच्या हातात आहे. अगदी राजकारण ही त्यांच्या हातात आहे. आपल्या हातामध्ये काय, म्हणजे बिअर बार त्यांचे, परमिट रूम त्यांचे, जे जे काही मोठे व्यवसाय आहेत ते सगळेच्या सगळे त्यांच्या हातात आहेत, मोठ्या लोकांच्या हातात आहेत. शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातामध्ये काय, तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातामध्ये काय देणार आहात? म्हणजे जर उद्या माझा मृत्यू झाल्यानंतर मी माझ्या पोराच्या हातामध्ये कुठला व्यवसाय देणार आहे? जर मीच विकलेली जमीन त्याच जमिनीवर माझाच मुलगा जर तिथे वाचवान म्हणून राहणार असेल, तर मी माझ्या जीवन काळामध्ये मोठं पाप केलं असेल, मला निर्णय घ्यायला जमलेले नसतील, किंवा मी काही चुका केलेल्या असतील आणि त्या चुकायचं प्रायचित्त आमची पुढची पिढी घेते हे घ्यायला लागू नये असं जर वाटत असेल, तर आत्ताच शेतीवर आधारित जोडधंदे करताना दुसरे कुठलेही धंदे करा, कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करा. अगदीच जेव्हा मी 94-95 मध्ये सांगायचो की बूट पॉलिश ते तेल पॉलिश पर्यंत कुठलाही व्यवसाय की ज्याच्यामधून आपल्याला रोज 500 ते 1000 रुपये मिळू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्तही मिळतील, पण ते कधी त्या धंद्यात जम बसल्यानंतर. या संपूर्ण मालिकेचा आमचा उद्देश हाच आहे. म्हणजे मी जर सगळी मालिका बघितली तरच तुमच्या लक्षात येईल, म्हणजे एखादा भाग बघून तुम्ही प्रश्न विचारताय आणि त्याच्यावर मला उत्तर द्यावी लागतात ही खरं तर शोकांतिक आहे. तुम्ही पूर्ण जर मालिका बघितली तर तुमच्या लक्षात येईल. आणि फक्त शेती व्यवसायच करा असं सांगत नाही, तर उद्योगधंदे कसे करावे, व्यवसायामध्ये यशस्वी कसा व्हावं, किंवा आम्हाला जे आलेले अनुभव आहेत ते तुमच्या समोर ठेवावे, म्हणून हा सगळा अठ्ठा असेल. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांना विनंती आहे की पुढचा काळ हा फक्त पैसेवाल्यांचा असेल. ज्यांच्या हातामध्ये पैसा आहे तोच चांगल्या प्रकारे जीवनमान जगू शकेल. म्हणजे आताची आपली परिस्थिती बघा कशी आहे, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले. 2030 पर्यंत अगदी 300-400 रुपये लिटर पेट्रोल जाईल आणि आपल्याला कुठल्याही गाड्या घोड्या घेणं हे परवडणार नाही. म्हणजे आत्ताही जे गाड्या फिरवत आहेत, आणि वाईट एवढी परिस्थिती आहे की काल परवाच आमच्या पोलीस स्टेशनला अगदी चांगल्या घरातली पोरं दुसऱ्यांच्या गाडीतून पेट्रोल चोरून त्यांच्या गाडीत भरताना पकडली आणि त्यांना जेलमध्ये जावं लागलं. म्हणजे 100-200 रुपयाचं पेट्रोल टाकायलाही आपल्याला चोऱ्या माऱ्या हे आत्ता कराव्या लागतंय. अजून 10 वर्षाने काळ काय असेल, अजून 25 वर्षाने काय काय असेल, हे जर सगळ्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला आत्तापासून शेतीमध्ये पाय रोवून उभं राहावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला उद्योगधंदे करावे लागतील. आणि म्हणून आपण शेती विकण्यासाठी प्रयत्न न करता शेती सांभाळण्यासाठी प्रयत्न केलेले पाहिजेत. अनेक चांगले यशस्वी शेतकरी आहेत, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना येत आहेत. आपल्या आजूबाजूला बघा कसे शेतकरी कमावत आहेत, कसे उद्योगधंदे त्यांचे सुरू आहेत. अगदी आम्ही जो कुक्कुटपालनचा व्यवसाय आम्ही रोज जो सांगतोय त्या व्यवसायामध्ये अगदी अब्जाधी झालेली लोक आहेत, अगदी बऱ्यापैकी पैसा कमावणारे लोक आहेत. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे, आपल्याला करोडपती नाही व्हायचं, आम्हाला अब्जाधीश नाही व्हायचं, किमान आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आणि म्हणून आमचा हा अट्टास आहे. म्हणून सगळ्या मित्रांना, शेतकरी बंधूंना आमचं सांगणं आहे की शेतीवर आधारित आपण जर आत्ताच जोडधंदे सुरू केले नाहीत, आत्ताच जर आपण शेती हातात ठेवली नाही, शेतीची डेव्हलपमेंट जर सुरू केली नाही, तर येणारा काळ हा आपल्याला माफ करणार नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये शेती ही सर्वश्रेष्ठ असणार आहे आणि त्यावेळेस शेतकरीच पुन्हा एकदा जगाला जगवणार. म्हणजे कोरोना काळामध्ये आपण काय शिकलो, तर कोरोना काळामध्ये हे शिकलो की शेतकरी जर नसता तर अर्थव्यवस्था ही पूर्णतः डबघाईला आली असती, कोणाच्याही पोटामध्ये 2 घास गेले नसते आणि अक्षरशः अराजक माजलं असतं. मग शेती जर जगाचा डोळा सांभाळू शकते तर आपण आपल्या जीवनातून शेतीला बाद कसं करू शकतो. 95 ते 2020 पर्यंतच्या काळामध्ये ज्यांनी जमिनी विकल्या ते आता पश्चाताप करतायत. आता मोठ्या प्रमाणात जेव्हा उद्योगधंदेवाले जमिनी घ्यायला सुरुवात त्यांनी केली, राजकारणी जेव्हा ह्या शेतीमध्ये उतरायला लागले, तेव्हा आमचे डोळे उघडले आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की आता आपल्याला ही शेती करणं गरजेचं आहे. मी गेली 32 वर्ष झाले शेती व्यवसायामध्येच आहे, शेतीच करतो. कारण कष्टाचा पैसा, सुख आणि समाधान देणारा पैसा हा फक्त आणि फक्त शेतीमधूनच मिळतो,
बाकीच्या उद्योगधंद्यामधून तुम्हाला खोट्या पद्धतीने किंवा वाईट पद्धतीने, म्हणजे आपण नेहमी सांगतो की कुठलंही सक्सेस घ्यायला आपल्याला कुठला तरी क्राईम करावा लागतो. नो सक्सेस विदाऊट क्राईम. तुम्ही क्राईम केल्याशिवाय तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही असं एक उद्योगधंद्यांचं गणित मांडलं जातं. शेतीमध्ये त्याची गरज नसते. शेतीमध्ये शेतकरी कुठलाही गुन्हा करत नाही, कुठलाही क्राईम करत नाही आणि त्याच्यामध्ये सुखी आणि समाधानी असतो. म्हणून आमचं सांगणं आहे की तुम्ही इतर कुठलेही उद्योग करा पण शेतीवर आधारित जोडधंदे आणि शेती व्यवसाय हा अगदी प्रामाणिकपणे करा.